Let's understand the importance of feedback today. Well, feedback is meant to help people improve and grow. It can help people adjust their actions to achieve their goal in simple terms. स्पेशली स्किल्सच्या बाबतीत आपण स्वतःला कसं बघतोय आजचं हे थोडक्यात डिस्कशन अशासाठी की मग तिथून पुढचा जो काही साधारण पाऊस किंवा एक महिना आहे मग त्याच्यामध्ये अजून आपण काय करू शकतो. Feedback can be information given to the learner about the learner's performance relative to learning goals and outcomes. Feedback can be evaluative, appreciative, or coaching. Evaluative feedback is about how someone did and where they are, while appreciative feedback is about how someone is valued and recognized. Coaching feedback is about how someone can improve. पहिल्या दोन गोष्टींसाठी काय वाटतं की ऍडव्हान्स गणपतीचा भाग आपल्याला का जमत नाहीये आणि मध्येच एकदम आपण असे का बरं थांबल्यासारखे होतो किंवा ब्लँक झाल्यासारखं होतो स्वतःसाठीच कारण काय वाटतं तुला? थोडी म्हणजे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन कमी आहे ऍडव्हान्स गणपतीसाठी जी पाहिजे ती त्याच्यामुळे पण होऊ शकतं आणि ब्लँक म्हणजे असं थोडस कॉन्फिडन्स लो आहे म्हणजे असं पटकन कळत नाही. काय करायला पाहिजे सेकंड गोष्टीसाठी कॉन्फिडन्स बिल्ड करायचा कसा?